नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिगारेट पॅन्टची टीचिंग बघणार आहोत. जे आपण मागील व्हिडिओमध्ये आपण सिगारेट पॅन्ट कशी कट करायची, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं होतं. तर त्याच पॅन्टीचा आज आपण टीचिंग बघणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी म्हणजे 20-25 मिनिटात याची टीचिंग होते. जर तुमचा स्पीड चांगला असेल, जर फिनिशिंग व्यवस्थित येत असेल, जर तुमचा सराव असेल जास्त, तर अगदी कमी मिनिटामध्ये आपली ही पॅन्ट तयार होते. तर इथे अगदी सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला इथे सांगणार आहे टीचिंग कसं करायचं, त्याला इलॅस्टिक किती लावायची. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जी ट्राउझर पॅन्ट म्हणजे सिगारेट पॅन्ट आहे, तिचं आज आपण इथे टीचिंग बघणार आहोत. तर खूप सोपी पद्धत आहे आणि आपलं याचं कटिंग झालेलं होतं, तर आता मी तुम्हाला टीचिंगचा व्हिडिओ इथे अपलोड करणार आहे. तर अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आता हे मी ज्यावेळेस आपल्याला कपडा आपण मार्किंग करतो, कटिंग करतो, त्यावेळेस आपलं असं मार्किंग करतो त्याच्यामध्ये मार्किंग दिसत असते, त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये घालायचं आहे. ऑलरेडी कपडा उलटा करून आपल्याला शिलाई मारायची असते. तर आता इथे तुम्हाला 1/2 इंच कपडा दाबायचा असेल तर तुम्ही 1/2 इंच दाबू शकता. आधी मी फ्रंट बाजूचा पार्ट घेतलेला आहे, म्हणजे पुढच्या बाजूला जो आपला पॅन्टचा कपडा येईल तो घेतलेला आहे. दोन्ही फॅब्रिक इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे टिप टाकून झालेली आहे आपली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दाब टिप द्यायची आहे. तुम्हाला इथे ही जी वरच्या बाजूने दाब टिप द्यायची, ती तुम्हाला एका दाबावरती द्यायची असेल तर तुम्ही एका दाबावरती पण देऊ शकता, किंवा अगदी त्याच्यावर फेस टू फेस तुम्हाला द्यायची असेल तर ती पण देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. धागे वगैरे कट करून घ्यायचे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जो दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची इथे. आता इथे टिप देऊन झालेली आपल्याला. आता इथे काय करायचं, जो दुसरा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने उलट ठेवून आपल्याला इथे ह्या बाजूने अटॅच करायचं आहे. ओके, हे बघा. इथे काय करायचं, तुम्हाला जास्त कोना काढायचा नाहीये, तर तो अलगद आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी हलकस असं राऊंड शेप मध्ये तिथे शिलाई घेतलेली आहे, नाहीतर आपण राऊंड शेप मध्ये शिलाई घेतली नाही तर तिथे असं कोणा दिसतो, तर ते जरा विचित्र दिसत. आता मी जसं शिलाई मारते त्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला पण शिलाई मारायची आहे. आता इथे शिलाई मारून झालेली इथे इथे सुद्धा आपल्याला दापटीप द्यायची, तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि परत इथे आपल्याला दापटीप द्यायची आहे. आता इथे शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला ते जसंच्या तसं उलट आपण फोल्ड करून टिप टाकली होती ते तसंच करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने आपल्याला इथे शिलाई मारायची. तर ते अशा पद्धतीने तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्हाला साईड चेंज करायची आहे. तर मी आता ही फ्रंट बॅक साईडची पार्ट आहे तो वरच्या बाजूने केला आहे, म्हणजे मला मशीनच्या साह्याने व्यवस्थित त्या दिशेने आपल्याला टिप मारता येते. परत उलट करून घेतलं, दाब टिप देऊन झाली आणि नंतर उलट करून घेतलं आणि दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारायची.
आता इथे टीप मारून झालेली आहे, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने तिथे पण दापटीप द्यायची. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला दोन्ही बाजूने जॉईंट झालेले आहे, त्याच्यामुळे या पद्धतीने इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दापटीप देऊन झालेली आहे, तर आता ते आपल्याला कपडा असं काढून घ्यायचे दाब मधून. आता काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, वरच्या बाजूने इलास्टिक लावायची. तर इलास्टिक लावण्याच्या आधी आपण खालचा बॉटम तयार करून घेऊया. तर इथे कुठेही कट वगैरे तयार करणार नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, जसं आपण सिगारेट पॅन्ट आणि त्याला आपण इथे कट ठेवतो, तर तो कट ठेवायचा नाही, डायरेक्ट आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा 1 इंचाचा फोल्ड करायचा आहे आपल्याला. इथे आपण 2 इंचाची मार्जिन घेतली होती, त्या हिशोबाने 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे ठेवायची आहे. आता इथे तुम्ही टॉपचा कपडा पण लावू शकता, परंतु हे रेड प्लेन आहे, तर हे कोणत्या पण ड्रेसवरती सुद्धा मॅचिंग होऊ शकते, त्याच्यामुळे आपल्याला ते ड्रेसचा कपडा लावायचा नाहीये. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो लावू शकता, किंवा माझ्याकडे असं एक्स्ट्रा आलं कटचं वगैरे, किंवा इथे पट्टी आपल्याला एक्स्ट्रा लावायची असेल तर ती कशी लावायची ते सुद्धा मी नेक्स्ट टाइमच्या म्हणजे सिगारेट पॅन्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल. हे बघा, इथे आपली शिलाई मारून झालेली. आता दुसऱ्या बाजूला पण त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा, इथे पण आपलं एकच फोल्ड करून इकडे शिलाई मारायची नाही, आपल्याला फक्त एक शिलाई मारायची आहे. इथे व्यवस्थित दिसतं, फिनिशिंग पण छान दिसते. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे इलास्टिक लावायची. इथे इलास्टिक लावायच्या आधी आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचंय, छोटासा फोल्ड करायचा आहे. कारण डायरेक्ट फोल्ड करण्यामध्ये आपल्याला कसं, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला ह्या पद्धतीने इथे एक म्हणजे आपलं 1/2 इंचाचा फोल्ड आधी करून घ्यायचंय. आता इथे आपण एक फोल्ड केलं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, दुसरा परत एक आपली इलास्टिक किती इंचाची तितका आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही इलास्टिक मी घेतलेली आहे 1 इंचाची किंवा 1.5 इंचाची. आता ही आपली इथे जवळजवळ 1/4 इंचाची अशी पट्टी आहे, तर ती आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे 2 लाईनचं मी अंतर सोडून मग इथे लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे इलास्टिक आपलं बरोबर इथून फोल्ड होतंय. हे बघा, जर तुमची 1 इंचाची इलास्टिक असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे फोल्ड करायचंय. इथून आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय.
आता इथे थोडीशी आपल्याला जागा ठेवून टाकायची, म्हणजे आपल्याला इलिस्टिक टाकायची त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी इथे तुम्ही बघू शकता जागा ठेवून टाकलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीतून गॅप आहे तिथून आपल्याला इलॅस्टिक आतमध्ये टाकायची आहे. तर इलॅस्टिक मी किती इंच घेतले, आपलं 28 कंबर आहे, तर 28 मधून मी इथे 3 इंच मायनस करून घेतलेले आहे. तर इथे तुम्हाला मोजून दाखवते, 3 इंच मायनस करून, म्हणजे 28 मधून 3 इंच मायनस केलं तर आपलं कंबर किती, म्हणजे इलॅस्टिक आपल्याला किती इंचाची घ्यायची, तर 25 इंचाची. तर इथे मी 25 इंचाचीच आपली इलॅस्टिक घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मोजून घ्यायची, किंवा तुम्हाला जर जास्तच कंबर बारीक असेल तर 4 इंच आपल्याला मायनस करायचे. ओके, तर इथे 3 इंच मी कमरेतून मायनस करून तितकं जितकं आलं तितकं मेजरमेंटनुसार मी इथे इलॅस्टिक घेतलेली आहे. आता ते आपल्याला अशा पद्धतीने जिथे गॅप ठेवला होता तिथून आपल्याला ही इलॅस्टिक बाहेर काढायची आहे. ओके, त्याच्या आतमध्ये टाकून इथेच आपल्याला परत आणायची आहे. नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सरळ, आपल्याला ते ओढायचे, हळूहळू ओढायचे आहे. आपली इलॅस्टिक सरळच ठेवायची आहे, आणि ती इलॅस्टिक घेतल्यानंतर इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची सर्वात पहिल्यांदा, नाहीतर मग आपली इलॅस्टिक आतमध्ये जाऊ शकते. इथं आपल्याला लॉक करून घ्यायची इलॅस्टिक. इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे इलॅस्टिक. इथे जे आपण अंतर ठेवलं होतं ते व्यवस्थित इथे टिप टाकून घ्यायची सर्वात पहिल्यांदा. इलॅस्टिकला शिलाई मारायची नाही एवढं लक्षात ठेवा. आणि इथे आपलं बॅक साईडला तिरकस येत होतं तर तिथे आपली चून येणार. व्यवस्थित लॉक करायचं आहे, नंतर आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे, इथे धागा कट करून घ्यायचा आहे. ओके, ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पुन्हा हे व्यवस्थित हे जे प्लेट्स पडलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता, हे छोटे छोटे असं चुनण्यात पडलेले आहेत, ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे सगळीकडे एकसारखं आपल्याला करून घ्यायचंय. ते इथे धागा राहिला आपला तो कट करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली इथे पॅन्ट तयार होते. आता आपल्याला इथे काय करायचंय, आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा ह्या पद्धतीने सुई आतमध्ये ठेवायची आहे, आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढं दोन्ही हाताने आपल्याला इथे इलॅस्टिक अशा पद्धतीने ओढून धरायची. मी आता ओढून धरते आणि शिलाई मारायची, आपल्याला 2-3 शिलाई मारायच्या आहेत. आता इथे एक शिलाई मारून झालेली आहे, आपल्याला पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहोत आपण.
तर इथे आपण 2-3 शिलाई देऊन झालेल्या आहेत आपल्या. तर ह्याच पद्धतीने तुम्ही तुम्हाला पण शिलाई करायची आहे. धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित आपल्या पॅन्टीला इथे फिनिशिंग दिसेल. याला फॅब्रिक तुम्ही कॉटनचा वगैरे सुद्धा चालू शकता, असं काहीच नाही. आता इथे आपली इलॅस्टिक तुम्ही बघू शकता. आता ही आपली उलटी बाजू आहे आणि इकडे आपली सिधी बाजू आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी इलॅस्टिक आपली लावलेली. प्लेट सुद्धा खूप सुंदर पडलेल्या आहेत. आता इलॅस्टिक पूर्ण लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे आपलं परत एक शिलाई बाकी आहे. तर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपलं. ओके, या अशा पद्धतीने इथून आपली एक शिलाई येणार आहे. मेन सेंटर पासून सेंटरची शिलाई आपल्याला द्यायची आहे. आपलं बॉटम बघून घ्यायचंय. तुम्हाला बॉटम आपण कितीचा इंच घेतला होता, बॉटम तर 6 3-3 इंच दोन्ही बाजूला सोडलं होतं. तर 6 इंचावर इथे मी मार्किंग करते आहे आणि इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या साईडला सुद्धा बॉटमला आपल्याला 6 इंचावरती आपण मार्किंग करून ठेवलेले आहे. तर इथे पण मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची आहे. परत एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून एक शिलाईवरती आपल्याला कधीच म्हणजे डबल शिलाई द्यायची, म्हणजे जेणेकरून ते उसळता कामा नये, एकदम पॅक शिलाई होईल आपली. अशा पद्धतीने इथे आपली संपूर्ण म्हणजे सिगारेट पॅन्ट आहे ती शिवून झालेली आहे. आता आपण उलटी करून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित तिला सिधं करायचं आहे. उलटी पॅन्ट होती आपली, ती सिधी करायची. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सिम्पल आपण इथे पॅन्ट शिवलेली आहे. आणि हवं असेल तर तुम्ही इथे बटन्स वगैरे लावू शकता ह्या ठिकाणी. तर इथे मला सिम्पलच ठेवायचं, इथे मी बटन वगैरे लावत नाही. ज्यावेळेस मी एखादी पॅन्ट माझ्याकडे आली तर बटन वगैरे लावायचे असते तर त्यावेळेस मी तुम्हाला बटन सुद्धा लावून दाखवेल. तर खूप सुंदर इथे आपली पॅन्ट तयार झालेली आहे. तर इथे संपूर्ण टीचिंग आपलं पॅन्टचं झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.